Z5 ऍप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. आज फायनल हा आणि ती पण मुंबईत असता म्हणजे आज संपूर्ण मुंबई ठप्प असतली. अरे हा त्याच्यात आणि आज रविवार आहे ना. आज ना आमच्या आत्ते भावाचा काय खरा नाही. हा काय खरा नाही. हा काय खरा नाही म्हणजे. अरे आज त्याच्या घरात मटण आणि दारीचे बाटले फुटतले. हा मटण आणि दारीचे बाटले फुटतले. काय सांगतोस मटण. ए खूप दिवस झाले रे म्हणजे मी मटणच खाऊक नाही. प्रसाद तू तुझ्या घराकडे आज मटण कर ना. मग थंच येऊन आम्ही मॅच बघतो ना. काय माझ्या बापाची पेंड आहे काय. जर पेंडच आला तर बैलाक पेंड चालता. ऐका ऐका माझं आणि पद्माचं लगीन होईत ना तेव्हा अख्ख्या गावात मी पाच परतावना मटण वाटतं. तुझ्या भरोश्यावर रवलाव ना तर मटण मटण करून कधीतरी मरत लाव. आम्ही म्हणजे काय म्हणत आहात तुका. कसा प्रसाद तू पाच परतवनाक मटण बनवतो ना अख्ख्या गावासाठी. आज माका किलो भर दे ना. अरे मेल्या बैला एवढ्याच्या पोटात ना जरा त्रास देऊ नको. आजची सर कमी कर जरा. अरे आजची मॅच महत्वाची हा. प्रसाद भारत पाकिस्तानची मॅच आहे ना. मग बेटिंग जाम लागतली ना. बेटिंग जाम चालतली. मग काय करोडोंचा विषय असता. बेटिंग बिटिंग रवानले काय का. आपण पैज लावूया ना. पहिला तू पैज लावतलास. तू पैज लावतलास. दात काय काढून नको. तू पैज लावतलास म्हणजे. अरे मला रागू नको रे. हिंमत असत ना तर मारून दाखव पैज. हा मारून दाखव. माझी कोणी हिंमत काढू नको. मार ना. मार ना. मारतलेच. बघा काय मारतले. काय पैज असा एक एक शब्द बोला नको. दाका हा ना तर स्पष्टपणे एका वाक्याचा. एका वाक्याचा. अरे जाऊन दे रे. ते बिचारा पहिला कितीक दावणीक बांधतात. हा बघ आज ना मी स्वतःकडे दावणीक बांधून घेणार. आज जर भारत मॅच जिंकली ना तर अख्ख्या गावाक ना मी श्रीफळ वाटणार. परत बोल. परत बोल. अबो मी परत परत सांगूच आहे ना. तुमच्या दोघांसारखं माझ्याकडे इको साऊंड नाही. एक बोललो का लगेच दुसरं बोलता. पण बैला तू काय बोलतोस तुका तरी कळत. बघ बैलाच्या तोंडात ना निघालेलो शब्द आणि विराटच्या बॅटीत ना निघालेलो षटकार दोघही खणखणीत असतात. असा खणखणीत असतात. मग या सगळ्यांना आता वामनाकात जाऊन सांगतो. जाऊन सांगतोय. अरे वामनाक सांग नाही तर वामनाच्या बापाशी जाऊन सांग. आज जर हा ना तर मी खरा करूनच दाखवणार. आणि समज भारत मॅच हरली तर तुम्ही काय देणार. काय देणार म्हणजे फार फार दुःख व्यक्त करू. हा दुःख व्यक्त करू. तुमचं जो दुखवतो ना तो 3 दिवसाचं रवानले. 3 दिवस घराच्या ना बाहेर पडायचं नाही. त्यापेक्षा ना त्यापेक्षा समज आम्ही हरलो तर तुका ना हा तुझा ना उद्याचा सगळा खाऊचा खर्च आम्ही करतो. आम्ही करतो. ओके ओके डन. डन म्हणजे डन डना डन. ह्या काय आज दुकान लवकर बंद केलास. अजून पावणे बारा पण नाही वाजले. सविता मी तुका सांगितलं होतं ना मी आज आपणकडे मॅच बघू जातो. होय त्या माझ्या लक्षात आ. मी काय जेवण तयार केलं असते ना म्हणजे पडलं असतं आणि मी मॅच बघू गेलो असतो. जेवण सगळं कधीच तयार आहे तो प्रश्न नाही. मी काय म्हणतोय सांग काय त्या लवकर सांग. ऐका ना जरा. हा बोल. तुम्ही थे आबांकडे मॅच बघू जमतलास ना. आम्ही बायका हे आपल्या घराकडे जमलो तसला. चला पण सविता माका सांग तुम्ही हे जमान करतलास काय. आता बायका एकत्र जमले की त्यांका काय करूकच व्हाय असं नाही ना. आणि त्यांका खायचो विषयच व्हाय असा पण नाही. आमचं अख्खो दिवस बिन विषयात रंगता. जमा पण माझ्या औषधीनं भांडण करू नको म्हणजे झालं. बरा माझ्या हातातोंडाची भेट घडवतोलस की ना. दिलंय मी. तुम्ही जावा हात पाय धुवून घेवा मी येते. हॅलो गोदा. हा सविता बोलते. ऐकून घेशील. हा आज सगळे तुमच्या घराकडे मॅच बघू येतलस ना. हा तुम्ही सगळ्या जणी आमच्या घराकडे यावा ना. आज आपल्याक ना खूप चांगली संधी असा. कसली संधी. अगो तुझो बापूस आज आबांकडे मॅच बघू जाऊचो असा म्हणजे आपला कसलाच बंधन नाही. जास्त हवेत उडा नको. हा त्याच वेळेस माझी आई सविता पुढे जाणार. मका पण तिच्या वांगडा जाऊ. पण नाही गेलं असतं तर नाही काय.
कसा चालतला? तू अभांगड नसलास, मी पण नसलोय तर संशय नाही येऊ शो काय? आपल्या प्रेमात ना काही ना काहीतरी विघ्न येतात. हाता कसला विघ्न? आपण रोजच भेटतो ना. अगो पण आज जरा जास्त वेळ मिळालो असतो ना. रे प्रसाद, आपलं लगीन झालं ना मग कसलंच बंधन नसतला. मग त्या बंधन नकोस वाटतला. काय नाही, मी काय म्हणतोय, तुका तिकडनं सटका गावत का बघ, आणि सटाकच ना की पटकन मला फोन कर. हे बंद आपले 2 मिनिट मी हजर होगा. हे तू गप बस, अजिबात ओळखू नकोस. शाहरुख खान आयो त्यात सांगणार होते. येतय मी. अगो लगेच चल्ल खय? लगेच, अर्धो तास झालो. काय सांगत, ही प्रेमाची धुंदी ना अशीच असता, कधी वेळ आता कळतच नाही. तेव्हा असं वाटत की या घड्याळ नसता तर किती बरा झाला असता. तासन तास फक्त प्रेमाचे गुजे गोष्टी, आणा भाका साखरेत बुडालेले शब्द, कोजागिरीच्या दुधासारखं सहवास. तू जसं होतो जाता ना तसं त्या सहवासात आपला प्रेम होतो जाऊ भया. पद्मा तू कस? पद्मा गेला. मनोहरा फिरती टीव्ही येता. कोण येता? म्हणजे वाम न रे, टीव्ही कसो जागा राहून बातमी देता, ह्यो घराघरात जाऊन बातमी देता. काय नाम या? काय बाकी काय बळी केस कापतोस? अरे वा वा वा, काय खबर बात? खबर बात म्हणजे नाम्या, आज काय करून इंडिया जिंकू भय रे बाबा. अरे या सगळ्यांकाच वाटता, पण तुका किती वाटता? कसा इंडिया जिंकली ना त्याचो आनंद सगळ्यांक होतलोच, त्यापेक्षा आपल्या जास्त आनंद होक होयो. कसा इंडिया जिंकली ना तर आपल्या प्रत्येकाच्या घरात एक त्रिफळ भेटतला. कसं रे? अरे मेल्यानु बैलान पैज लावली. इंडिया जिंकली ना तर प्रत्येकाच्या घरात एक त्रिफळ देणार म्हणून. काय सांगते काय? मग पण बाकी काय म्हणा, बैलाचे माळ ना नुसते नारळाचे वाकलेले असते, ते काय कमी नाही रे. पण नामे मी काय म्हणतो, आपल्या गावात प्रत्येकाच्या घरात एक एक त्रिफळ वाटू झाला ना तर साधारण किती त्रिफळ लागतील रे? अहो नामे काय वामण्याचा कसा माहितीये, वाघ बघता वाघणी पण उंदराक टेन्शन. असा नको कान कापशा. माका सांगू नको रे, गेली 25 वर्ष धंदो करत, कोणाचा गालार केला साधं वरकड सुद्धा येऊ नये. त्या बाकी बरोबर आहे नामे का, नाम्याच्या वस्त्रांदर किती ठरवलं ना तर नाम्याच्या परवानगी शिवाय तू काय करणार नाही. जाऊन दे रे, पण मी की ना शाळेत असताना की ना क्रिकेट तो वाघ होते वाघ. तेव्हा वाघ होतो वाघ, आता शे वाघ झालो. घबरावले वस्त्र कसले फालतू जोक मारताय? जोक कसे होय, समोरचा माणूस हसावं हसा. तुका सांगते ना, शाळेत उतरले ना क्रिकेट खेळा तर नुसतं सिक्स 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 मारीत नुसतं. काही काही बोलू नकोस, पप्पू नकोस, आता 1 रन काढूची ताकद नाही. सिक्स सिक्स मारत होत वस्त्र मारी धरून. त्याच्यावर वस्त्र मारली तर लवकर घराकडे पुढे जाते. नो बॉल टाकले मी जर त्याच्या जागा असते ना, T20 पण 10 वर्षी झाली असती. तसाच झाला असता, 10 ओव्हर मध्ये ना समोरच्या टीम ला पळवून लावलं असतं. ह्या खेळाडूंनी तोंडा झाकून खेळतात ना, मग समोरच्या टीमच्या खेळाडूंचा कसा कळतला कोण खेळता तो? हे नामे तसा नाही या, आपल्या लोकांनी त्यांना हरवलं ना तर आपण कोणामुळे हरलो ना हे त्यांना कळू नये म्हणून ते तोंडा झाकलेली होती. बमने झाले शोध लावून तुझे, आता तू का तुझा? अरे कळत नसत तर इचारा ना. बघ पहिली गोष्ट म्हणजे खयचो खेळाडू खेळताना त्याची नावा खाली येतं. आणि नाम्या काका तुम्ही म्हटलास ना तोंड ठाकलेला असा, त्याचं कारण असं की दिल्लीत लय प्रदूषण असा, आणि वायू प्रदूषण इतके आहे ना की थंय ऑक्सिजन घेऊन लय कठीण जाता. आता ऑक्सिजनचीच विषय इलो आता तुमका सांगतोय, ऑक्सिजन वाढूचो असाच ना तर आपणाक झाडा लावू, वृक्षारोपण करू. वृक्षारोपणाचा कार्यक्रम नंतर करूया, मॅच बघूया. शे बाबा मेला तुका भूक लागली? नाही भूक तर मगापासूनच लागली आहे बाबा, पण ना आपली ना पहिली बॅटिंग येऊ होती ना, आता माझं ना मूडच गेलो. देते देते तुका फोन लावून देते, त्याला सांगा पहिली बॅटिंग करू. मारलो
खायच्या मतदारसंघातलो असतो. अरे प्रोत्साहन देऊ पाया ना. आता माका सांगा, समोरच्या टीमने रन जास्त केल्या ना तर मॅच खेळत पण मजा येतली ना. मजा करू गेले. झी फाईव्ह ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.